आणि आता मध्ये एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहुयात राज्यामध्ये पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे शिक्षक मुख्यालय राहण्याचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे कारण येत्या पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी भाजपचे आमदार प्रशांत बम हे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेवर याच संदर्भात आता मोर्चा काढणार आहे दरम्यान प्रशांत बम यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी पाहूयात आणि यावर्षी तुम्ही थेट मोर्चा काढतायत पुन्हा तोच विषय तुम्ही हातात घेतायत कारण काय खरं म्हणजे मी गेल्या सात वर्षापासून या गोष्टीवर शिक्षकांना विनंती करतोय मुख्यालय रहा असं का म्हणतोय मी शिक्षणाचा दर्जा इतका खालावला आहे इतका खालावला आहे विशेष म्हणजे सरकार संपूर्ण जास्तीत जास्त खर्च हा शिक्षणावर शिक्षकांच्या पगारावर करत आहे कम्पॅरेटिव्हली म्हणजे जितके इतर कर्मचारी असतील त्यांच्या कम्पॅरेटिव्हला शिक्षकांना इतका पगार असूनही ते तितक्या क्वालिटीचं एज्युकेशन देत नाही आहे खरं म्हणजे बघा शिक्षकांच्या बाबतीमध्ये अशी बोलण्याची वेळच यायला नाही पाहिजे परंतु मी सांगून 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 थकलो आहे आता आता दुसरा पर्याय राहिला नाही एक वर्षाची त्यांना पूर्ण कमीत कमी पाचदा मी सी ओ साहेबांना पत्र व्यवहार केला आहे की ह्याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्या पण सी ओ औरंगाबाद किंवा इतर सी ओसुद्धा अजिबात ऍक्शन घ्यायला तयार होत नाहीयेत या करता माझी आता मला दुसरा पर्याय उरलेला नाही मी हा मोर्चा सुरुवात आहे राज्यात पूर्ण प्रत्येक गावागावामध्ये हे मोर्चे आता मी भविष्यामध्ये काढणार आहे परंतु हा मोर्चा काढणं क्रमप्राप्तच आहे आणि म्हणून मी शिक्षक दिनी हा मोर्चा माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर संभाजीनगर येथे नेणार आहे मोहम्मद मा इरफान माधव हो सावरगावी साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर